नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झॅम या आपल्या फ्री एज्युकेशन शाळेमध्ये मी विशाल आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीचे 50 दर्जेदार असे काही प्रश्न पाहणार आहोत ज्याच्यातून तुम्हाला खूप काही सराव होणार आहे आणि ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तरी लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजचा पहिला प्रश्न, रदरफोर्डच्या प्रयोगामध्ये काही अल्फा कण सोन्याच्या पापुद्र्यावर आदळून परत फिरतात कारण त्याचं योग्य उत्तर आहे पहिले 3, केंद्रकात धन प्रभारयुक्त प्रोटॉन्स असतात म्हणून ते आदळून परत फिरत असतात. पुढचा प्रश्न, क्लोरीनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची रचना कशी असते? तर त्याचा पर्याय आहे पर्याय 2, तर क्लोरीनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची रचना 2-8-7 अशी असते. सामान्यपणे प्रत्येक अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो कारण पर्याय 3, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा प्रभार समान असतो म्हणून सामान्यपणे प्रत्येक अणू विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. पुढचा प्रश्न, अणुभट्टीमध्ये या धातूचे समस्थानिक वापरतात? त्याचं योग्य पर्याय 4, तर अणुभट्टीमध्ये युरेनियम या धातूचे समस्थानिक वापरतात. पुढचा प्रश्न, अणुसंरचनेमध्ये मुळे इलेक्ट्रॉन विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करत असतात. पर्याय 3, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमधील आकर्षण. तर अणुसंरचनेमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमधील आकर्षणामुळे इलेक्ट्रॉन विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करत असतात. केंद्रकातील न्यूट्रॉन्सचे कार्य आहे. तर केंद्रकातील न्यूट्रॉन्सचे कार्य धनप्रभारित प्रोटॉन्सला केंद्रकात बंदिस्त ठेवणे आहे. प्रत्येक धातू आयन तयार करताना हा मूलकण देतो. तर प्रत्येक धातू आयन तयार करताना इलेक्ट्रॉन हा मूलकण देतो. पुढचा प्रश्न, कोबाल्टचे समस्थानिक रोगाच्या उपचारासाठी वापरतात? तर कोबाल्टचे समस्थानिक कर्करोगाच्या उपचारासाठी वापरतात. टिट्रियम आणि ड्युटेरियम हे मूलद्रव्यांचे समस्थानिके आहेत. तर टिट्रियम आणि ड्युटेरियम हे हायड्रोजनचे मूलद्रव्याचे समस्थानिके आहेत. चुंबकाला उष्णता दिल्यास काय होईल? तर चुंबकाला उष्णता दिल्यास चुंबकत्व नष्ट होईल. आकाशात टोलावलेल्या चेंडूवर बल कार्यरत असते. तर आकाशात टोलावलेल्या चेंडूवर गुरुत्व बल कार्यरत असते. खालीलपैकी कोणते बल गतीच्या विरुद्ध कार्य करते? तर घर्षण बल हे गतीच्या विरुद्ध कार्य करत असते. धारदार सुरीने भाज्या व फळे चांगल्या प्रकारे कापले जातात कारण कमी क्षेत्रफळावर जास्त दाब दिला जातो. म्हणून धारदार सुरीने भाज्या व फळे चांगल्या प्रकारे कापले जातात. पुढचा प्रश्न आहे, फुग्यात हवा भरली असता तो सर्व बाजूंनी सारखा फुगतो कारण आतील हवेचा दाब सर्व बाजूंनी समान असतो. म्हणून फुग्यात हवा भरली असता तो सर्व बाजूंनी सारखा फुगतो. पुढचा प्रश्न आहे, एका प्लॅस्टिकच्या डब्याला अ ब क आणि ड असे 4 छिद्रे आहेत. अ छिद्र सर्वात खाली, ब आणि क छिद्रे समान उंचीवर, तर ड हे छिद्र सर्वात वर आहे. या डब्यात पाणी भरल्यास कोणत्या छिद्रातून पाणी सर्वात दूर पडेल? तर त्याचं उत्तर आहे अ. तर अमध्ये पाणी सर्वात दूर पडेल. पुढचा प्रश्न आहे, शाई भरणीचा फुगा दाबून त्याचे निमुळते टोक शाईत बुडविले असता हवेचे बुडबुडत बाहेर पडतात. फुग्यावरील दाब काढल्यास शाई आत शिरते, ही क्रियामुळे घडून येते. त्याचं योग्य पर्याय 4, वातावरणीय दाब. तर शाई भरणीचा फुगा दाबून त्याचे निमुळते टोक शाईत बुडवले असता हवेचे बुळबुळे बाहेर पडतात. फुग्यावरील दाब काढल्यास शाईत आत शिरते, ही क्रिया वातावरणीय दाबमुळे घडून येत असते. पुढचा प्रश्न आहे, पिचकारीच्या दट्ट्या आत ढकलला असता नळीमध्ये दाब असतो. तर पिचकारीच्या दट्ट्या आत ढकलला असता नळीमध्ये दाब कमी असतो. बलाने खालील परिणाम घडवून आणता येतात. त्याचे योग्य पर्याय आहे पर्याय 4, वरील सर्व म्हणजेच वस्तूच्या गतीत बदल, वस्तूच्या स्थितीत बदल आणि स्थिर वस्तूला गती देता येते. हे काही बलाने परिणाम घडवून आणता येत असतात. आता पुढचा प्रश्न आहे, आपल्या सभोवती प्रचंड वजनाचा हवेचा दाब असूनही आपल्याला तो जाणवत नाही कारण? त्याचं योग्य पर्याय आहे पर्याय 3, आपल्या शरीरातील दाब हा वातावरणाच्या दाबाएवढा असतो म्हणून ते जाणवत असतं. पुढचा प्रश्न, रस्सीखेचच्या खेळामध्ये दोरीवर लावलेले बल एक संघ विजयी होतो तेव्हा कसे असते? तर त्याचा पर्याय 1, विजयी संघाने लावलेले बल जास्त असते.
तर रस्सीखेचच्या खेळामध्ये दोरीवर लावलेले बल एक संघ विजयी होतो, ते विजयी संघाने लावलेले बल जास्त असते। पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या चार स्थितीमध्ये बलांचा परिणाम जास्त केव्हा जाणवेल? एक झडपेटी, त्याचं योग्य पर्याय दोन, तीन, दोन मुलांनी एकाच वेळी ढकलली। शाई भरणीची शाई खाली सांडत नाही, कारण पर्याय तीन, शाई भरणीचा आतील दाब आणि वातावरणाचा दाब दोन्ही सारखे असतात म्हणून शाई भरणीतील शाई खाली सांडत नाही। अ, निकेल हा चुंबकीय पदार्थ आहे। ब, प्रतिकर्षण ही चुंबकत्वाची खरी कसोटी आहे। त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय एक, दोन्ही बरोबर आहेत। पुढचा प्रश्न, अयोग्य विधान ओळखा। तर याच्यामध्ये आहे यापैकी एक, म्हणजेच अ, क्षेत्रफळ कायम ठेवून बल दुप्पट केल्यास दाब दुप्पट होतो। ब, ठराविक क्षेत्रफळावरील बल वाढविल्यास दाब कमी होतो। क, क्षेत्रफळ कमी केल्यास दाब वाढतो। आणि ड, प्रवाही पदार्थ नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात। तर याचं उत्तर आहे चार, यापैकी नाही, म्हणजे यापैकी एकही अयोग्य विधान नाही। खूप उंचावर गेल्यास नाकातून रक्तस्त्राव होतो, याचं उत्तर आहे कारण वरील सर्व, म्हणजेच वातावरणातील दाब आणि शरीरातील रक्तदाब यात बराच फरक असतो, हे पण बरोबर आहे। पुढचं आहे, नाकातील रक्तवाहिन्या त्वचेलगत असतात म्हणून, पुढचं आहे, उंचावर रक्तदाब वाढवल्याने रक्तवाहिन्या फुटतात, म्हणजे उंचावर रक्तदाब वाढला की रक्तवाहिन्या फुटत असतात म्हणून नाकातून हे रक्त येत असतं। पुढचा प्रश्न आहे, जीवाश्म इंधन फक्त द्रववस्थेत आढळते। ब, चारकोल म्हणजेच लोणारी कोळसा आणि लाकडी कोळसा होय। तर अचूक आणि ब बरोबर, तर ब हे बरोबर आहे, म्हणजेच काय, चारकोल म्हणजेच लोणारी कोळसा किंवा लाकडी कोळसा होय। पुढचे विधाने पाहूया, सत्यविधाने ओळखा। तर अ, संघनन क्रियेत वायूचे रूपांतर स्थायूत होते। ब, लोखंडाचा द्रवणांक 2750 सेल्सिअस इतका आहे। क, खनिज तेलातून घटक पदार्थ ऊर्ध्वपातनाने वेगळे करतात। आणि ड, स्थायूचे द्रवात अवस्थांतर होण्याला उत्कलन म्हणतात। तर यापैकी नाही, एकही विधान हे सत्य नाही। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 83 वा, अशुष्क बर्फाचा उपयोग खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी होतो। ब, वेल्डिंग करण्यासाठी ऑक्सिस ॲसिटिलिन ज्योत वापरतात। तर याचं पर्याय आहे दोन्ही बरोबर आहेत, हे पर्याय दोन्ही बरोबर, ठीक आहे। पुढचा प्रश्न, अ, नायट्रिक ऑक्साईडचे ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो। आणि ब, ऑक्सिजन तयार करताना मॅग्नीज डायऑक्साईड हा उत्प्रेरक वापरतात। तर याचं पर्याय आहे दोन्ही बरोबर। पुढचा प्रश्न, असत्य विधान ओळखा। पाणी गोठले की पाण्याचे आकारमान कमी होते। शाडू माती ही हा कॅओलिनचा प्रकार आहे। क, मातीचा पोत तिच्या रंगावरून ठरवता येतो। आणि ड, पाण्याच्या प्रभावामुळे जमिनीची धूप होते। तर याचा पर्याय आहे पर्याय अ आणि क बरोबर, पर्याय चार, म्हणजेच काय, तर पाणी गोठले की पाण्याचे आक्रमण कमी होते हा पर्याय सत्य आहे। आणि क, मातीच्या पोत तिच्या रंग ठरवता येतो, हे पर्याय असत्य आहेत। पुढचा प्रश्न आहे 86 वा, अ, अनेक वनस्पती निसर्गातच रुजतात आणि वाढतात। ब, कलिंगडाची लागवड बियाणे जमिनीत टोचून केली जाते। तर तीन, पर्याय तीन, दोन्ही बरोबर। पुढचा प्रश्न, खिडकीत ठेवलेले रोपटे प्रकाशाच्या दिशेने झुकते कारण ते सजीवाचा हा गुणधर्म दर्शवते। तर त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय एक, चेतनाक्षमता, म्हणजेच खिडकीत ठेवलेले रोपटे प्रकाशाच्या दिशेने झुकते कारण ते सजीवाचा चेतनाक्षमता हा गुणधर्म दर्शवते। समुद्र तळाशी असणाऱ्या माशांमध्ये कोणते वैशिष्ट्य असतात? तर त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय अ आणि ब, म्हणजे त्याचे शरीर चपटे असते। ब, त्यांची दृष्टी क्षीण असते। पुढचा प्रश्न, कोरडा विद्युतघट मध्ये वापरला जात नाही। तर कोरडा विद्युतघट हा कारमध्ये वापरला जात नाही। कोरड्या विद्युतघटाच्या कार्बनच्या कांडीभोवती हे मिश्रण असते। तर कोरड्या विद्युतघटात कार्बनच्या कांडीभोवती मॅंगनीज डायऑक्साईड ग्रेफाइट हे मिश्रण असते। सोडियमचे हे संयुग आपण खाद्यपदार्थात वापरतो। तर सोडियमचे सोडियम क्लोराईड हे संयुग आपण खाद्यपदार्थात वापरतो। पुढचा प्रश्न आहे, गोबर गॅस संयंत्रातून हा वायू मिळतो। तर गोबर गॅस संयंत्रातून आपल्याला मिथेन हा वायू मिळत असतो। खालील कोणत्या पद्धतीने चारकोल मिळतात? तर पर्याय दोन, लाकडाचे कमी ऑक्सिजनच्या उपस्थितीत ज्वलन करून या पद्धतीने चारकोल मिळवतात। पुढचा प्रश्न,
हवेतील वायूचे प्रमाण वाढल्यामुळे हरितगृह परिणामाचा धोका निर्माण झाला आहे. तर याचा योग्य पर्याय 3, तर हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण वाढल्यामुळे हरितगृह परिणामाचा धोका निर्माण झाला आहे. प्रकारची माती पांढऱ्या रंगाची असते, तर कॅओलिन प्रकारची माती पांढऱ्या रंगाची असते. पुढचा प्रश्न आहे, चिनी मातीच्या वस्तूला लाल रंग देऊन सुशोभित करण्यासाठी संयुग वापरतात, तर चिनी मातीच्या वस्तूंना लाल रंग देऊन सुशोभित करण्यासाठी आयर्न ऑक्साईड संयुग वापरतात. टिश्यू कल्चरमध्ये नवीन सजीव निर्माण करताना उपयोग होतो, तर टिश्यू कल्चरमध्ये नवीन सजीव निर्माण करताना सजीव पेशी उपयोग होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, गाई म्हशींना आणि रोगांची लस दिली जाते, तर गाई म्हशींना लाड्या आणि खुरकुरत्या रोगाची लस दिली जाते. पुढचा प्रश्न, तुतीची पाने खाणाऱ्या किड्यांपासून टसर प्रकारचे रेशीम मिळते, व येण्याची पाने खाणाऱ्या किड्यांपासून तलम प्रकारचा धागा मिळतो, तर दोन्ही चूक. पुढची उदाहरणे आहेत, सत्य उदाहरणे ओळखा, गाईच्या शेपटावरील केसापासून ब्रश तयार करतात, मेंढ्यांना भिजलेले हरभरे खाण्यास देतात, लाखेचा किडा तुतीच्या झाडावर आढळतो, रेशीम किड्यांच्या पाण्यात अड्या पाण्यात उकडल्यानंतर रेशीम धागे वेगळे होतात. तर याचा योग्य पर्याय 4 यापैकी नाही, म्हणजेच एकही विधान हे सत्य नाही. पुढचा प्रश्न, विधाने योग्य विधाने ओळखा, तर याच्यामध्ये योग्य विधान आहे ब आणि क, म्हणजे सूर्यमालेत हॅले ह्या धूमकेतूचाही समावेश होतो, आणि क, शनीची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे. पुढचा प्रश्न आहे, अ, अंतराळवीर आपल्यासारखे स्थायू आणि द्रव रूपात अन्न घेऊ शकतात, परंतु त्याचे अन्न पॅकेटमध्ये बंदिस्त केले असते. तर ब, तारकासमूहांची एकूण संख्या 88 आहे, तर त्यापैकी 37 दक्षिण गोलार्ध आणि 51 उत्तर गोलार्धात आहे. तर योग्य पर्याय 2 ब चूक, तर अ बरोबर आहे. तर ब हे चुकीचं आहे आणि त्यामध्ये अ हे बरोबर आहे. अ आहे, तर अमध्ये अंतराळवीर आपल्यासारखेच स्थायू आणि द्रव रूपात अन्न घेऊ शकतात, परंतु त्याचे अन्न पॅकेटमध्ये बंदिस्त केलेले असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सत्यविधाने कोणती, तर यामध्ये आहे पहिलं, म्हणजेच अ, पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे जैवविविधता होय, आणि क, जैवविविधतेमुळे निसर्गात भक्ष्य आणि पक्षक निर्माण होतात. हे त्याचं योग्य पर्याय. हे होते आजचे 50 प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.